Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part we learn about the introduction. Now in this part we will learn about the substance, objects and energy. That is second part. What is in the second part? So let us see. Let us see about the Maharshi Kanad. Who was Maharshi Kanad? The theory that all the substances are made of minute particles was proposed long ago by Kanad Maharshi. Kanad Maharshi was born in the 6th century BC at the Prabhas Kshetra near Saroti, Somnath in the Gujarat. His given name was Uluk. He proposed that all the things in the world can be classified into 7 categories. Manjes kay baga, pila manjes kay tiny particle. Je aple Maharshi Kanad Rishi hote, tanni eka chota chota particle cha jo shodh lavla, त्यालाच त्यांनी काय नाव दिलं कानद म्हणून पिलव म्हणून नाव दिलं. त्या पिलवचाच अर्थ त्यांनी काय ठेवला होता आत्ताच्या भागानुसार टायनी पार्टिकल्स. सो त्यांनी काय म्हटलं होतं पदार्थ हे कशाने बनलेले असतात सूक्ष्म जीवांनी बनलेले असतात ते खूप छोट्या छोट्या गोष्टींनी बनले असतात. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मोठा पदार्थ बनतो त्यालाच आपण काय म्हणतो पार्टिकल्सपासून ऑब्जेक्ट बनतो किंवा सबस्टन्स बनतो. तर बघा या फोटोमध्ये दाखवलंय की आधी तर ऊन होतं बट पाऊस जेव्हा येतो आपण एखादा कोपरा शोधतो ज्याच्या खाली आपण जातो. पण थोडा पाऊस असला तरी पण आपण का ओले होतो. वी गो अंडर द शेल्टर इवन दो द रेन डज नॉट फॉल अस डायरेक्टली. आपल्यावर सरळ सरळ पाऊस न पडत असताना पण आपण शेल्टरच्या खाली गेल्यावर काय होतो ओलं होतो. तर बघा यामुळे काय होते ओलं झाल्यामुळे काय होते कशामुळे उपयोग होतो. तर बघा पावसाचे पाणी जे आहे ते आपल्या काय म्हणतात जमिनीवर पडतात. जमिनीवर पडल्यामुळे काय होतं ते छोटे ड्रॉप जे जमिनीवर पडल्यानंतर ते छोटे ड्रॉप बाउन्स होतात आणि ते बाउन्स झाल्यामुळे छोटे त्याच्या छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये कन्वर्जन होते. त्या छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये कन्वर्जन होते म्हणजेच काय होते त्याचं कन्वर्जन पार्टिकलमध्ये होते. बघा या पॅरेमध्ये पार्टिकल. आता बघा वाय नॅप्थलिन बॉल डिसअपियर. बघा तुमच्या आईला तुम्ही कधी चांबराच्या गोळ्या आपल्या कपड्यांमध्ये टाकताना बघितलं असेल पण जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा त्या आई कपडे काढते तेव्हा त्या डांबराच्या गोळ्याचा साईज कसा असतो कमी झालेला असतो. तर का झाला असतो बघा बिफोरमध्ये काय दिलेलं आहे की डांबराच्या गोळ्या तिथे आहेत पण आफ्टरमध्ये डांबराच्या गोळ्या तिथे का नाही आहे. तर बघा ह्याचं रिझन असं आहे की डांबराच्या गोळ्या ह्या दिवसेंदिवस जशा जशा दिवस उलटत जातात तसं तसं त्यांचे पार्टिकल्स हे आपल्या क्लोथ्समध्ये जातात आणि त्या पार्टिकल क्लोथ्समध्ये गेल्यामुळे काय होतं त्याचं पार्टिकलचं रिडक्शन होतं मेन नॅप्थलिन बॉलमधून. सो ते पार्टिकल कमी होतात मेन नॅप्थलिन बॉलमधून आणि पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन होतं. सो त्यामुळे हे दिवसेंदिवस त्याचं कन्वर्जन कशात होतं गॅसमध्ये होतं म्हणून नॅप्थलिन बॉल हे डिसअपियर होतात. बघा त्याच्यानंतर ही मुलगी दिसते ही मुलगी काय करते रांगोळी काढते पण आता बघा रांगोळी जेव्हा आपण हातात घेतली तेव्हा रांगोळी एकदम रेतीसारखी असते किंवा पार्टिकल्स असतात त्याच्या. तर आता रांगोळी ही आपण जी टाकतो त्याचे पण छोटे छोटे पार्टिकल्स असतात. बघा पार्टिकल ऑफ रांगोळी इज अ फाईन लाईट फ्लोअर. ते कसे असतात आपल्या गव्हाच्या पिठासारखे फाईन असतात. रांगोळी कलर आर ऑल्सो अवेलेबल इन द फॉर्म ऑफ ग्रेन. ग्रेनच्या फॉर्ममध्ये पण ते अवेलेबल असतात. तर बघा नवीन टॉपिक घेऊ आपण स्टेट ऑफ मॅटर. आता स्टेट ऑफ मॅटर म्हणजे त्याच्या पदार्थाची जी अवस्था असते ती वेगवेगळी असते. बघा आता तीन याच्यात आपण प्रामुख्याने बघतो सॉलिड लिक्विड गॅस पण त्याच्यावरही आपण थोडं इंट्रोडक्टरी बघू. बघा सॉलिडमध्ये जे असते ते एकदम कॉम्पॅक्ट असे जवळजवळ झालेले पार्टिकल असतात म्हणून त्याचा आकार कसा असतो सॉलिड असतो. आणि लिक्विडमध्ये काय असतात थोडीफार जागा असते त्यांच्यामध्ये म्हणून लिक्विड काय करू शकते मूव्ह करू शकते. त्याच्यानंतर गॅसेस. आता गॅसेस हे का इतके लाईट असतात त्याच्यामधली जी स्पेस असते दोन पार्टिकलमधली ती खूप जास्त असते म्हणून ते आपले फ्लो करू शकतात. बघा आता या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे सॉलिडचे कोणते कोणते ऑब्जेक्ट बनलेले असतात लिक्विडमध्ये कोणते कोणते पदार्थ येतात नंतर गॅसमध्ये काय काय येतं त्याच्यानंतर प्लाझ्मा. प्लाझ्मा ही नवीन स्टेट आहे ही तुम्हाला इंट्रोडक्शनसाठी दिली आहे. प्लाझ्माबद्दल सध्या आपल्याला काहीच शिकायचं नाही. निसर्गातील पाणी हे आपण बघितलं की स्थायू द्रव किंवा वायू म्हणजे सॉलिड लिक्विड अशा तीन भागात असतं.
आता व्हॉट इज मटेरियल प्रॉपर्टी, मटेरियल प्रॉपर्टी म्हणजे काय? बघा, डिफरंट सबस्टन्स हॅव अ डिफरंट प्रॉपर्टीज. प्रत्येक सबस्टन्स ही प्रत्येक सबस्टन्सची प्रॉपर्टी जी असते ती वेगवेगळी असते. सबस्टन्सेस मे डिफर विथ द रिस्पेक्ट टू प्रॉपर्टीज लाईक हार्डनेस, ट्रान्सपरन्सी, कलर, स्मेल, सॉलिबिलिटी इन वॉटर. बघा आता, बघा हार्डनेस, आता दगडामध्ये कसं असते हार्डनेस. सॉल्युबल, सॉल्युबल म्हणजे काय? आता इथे काय दिलं आहे, सॉल्युबलमध्ये हे मार्शमेलोज आहेत किंवा याच्या जागी आपण साखर घेऊ शकतो, जी सॉल्युबल असते. आता खिडकी जी ट्रान्सपरंट असते, ती जी ट्रान्सपरंट असते, किंवा बल्ब हे काय असते, कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असते, किंवा सॉफ्ट म्हणजे काय तर तुमच्या घरची पिलो किंवा तुमच्या घरची उशी. आता इनसोल्युबल, त्याच्यानंतर ऑबेक, एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल, पण हार्ड, सॉल्युबल, ट्रान्सपरंट, कंडक्टर, सॉफ्ट एवढ्या गोष्टी तरी तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघूया सबस्टन्स अँड ऑब्जेक्ट्स बद्दल. बघा या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे कुंभाराजवळ एक मुलगी जाते, त्या कुंभाराजवळून कोणता मटका घ्यायचा हा तिला प्रश्न पडतो. आणि तुम्हाला माहिती आहे का कुंभार जी हे मडके बनवतात ते कोणत्या पदार्थाने बनतं आणि का बनतं, कसं बनतं, सो हे सगळे प्रश्न तिला पडत आहे. विच वन, तिला विचार पडतो की कुठला घ्यायचा आपण आणि कोणत्या 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 त्या पदार्थापासून बनलेले असेल. तर बघा या इथे दाखवल्याप्रमाणे बॅट, त्याच्यानंतर काय दिलं आहे टेबल, त्याच्यानंतर चेअर. बघा हे सगळे कोणत्या ऑब्जेक्टपासून बनले असेल, तर हे ऑब्जेक्टपासून बनले. लुक ॲट द ऑब्जेक्ट इन द पिक्चर बिलो, व्हॉट सबस्टन्स आर दे ऑल मेड फ्रॉम, कशापासून बनलेले आहे ते. ऑब्जेक्ट्स हॅव अ डिफायनाईट शेप. डिफायनाईट शेप म्हणजे काय, ते एक पर्टिक्युलर शेप आहे त्याला जो चेंज नाही होऊ शकत. ऑब्जेक्टला एक पर्टिक्युलर शेप असतो जो आपण चेंज नाही करू शकत, म्हणजे जसं पाण्यासारखं तो फ्लो नाही होऊ शकत. आपण जर मॅन्युअली त्याला केलं शेप चेंज तर ते होऊ शकतं, पण तो स्वतः नाही होऊ शकत सबस्टन्सपासून. सो आता बघूया एनर्जीबद्दल. आपण व्हेरायटीज ऑफ सबस्टन्सपासून यूजफुल ऑब्जेक्ट बनवतो. अनादर यूज ऑफ सबस्टन्स इज दॅट वी गेट एनर्जी फ्रॉम सम ऑफ देम. आता आपण काही गोष्टीपासून एनर्जी पण घेऊ शकतो. बघा या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे या मुली ज्या आहेत त्या काय करतायत, धावत आहेत. तर एनर्जी इज रिक्वायर्ड टू डू वर्क. आता एनर्जी कशाला लागते तर हे धावायला आपल्याला. बघा फ्युएल्समध्ये काय येतं, तर LPG येतात, कोल येतात, त्याच्यानंतर काय येतं, वेगवेगळे ऑइल्स येतात, बायोगॅस येतो, असे वेगवेगळे मेनी मशीन्स कॅन बी रन युझिंग फ्युएल. फ्युएलच्या वेगवेगळ्या मशीन रन होऊ शकतात, कोल, डिझेल, CNG, CPG असे वेगवेगळे पदार्थ फ्युएल म्हणून यूज केल्या जातात. बघा गाडी पण कशी चालते, फ्युएलच्यानी चालते, मूव होते. बघा आता बघा, वेन अ पर्सन ऑर अ व्हेकल मूव्स, हीट एनर्जी गेट कन्व्हर्टेड इन टू मोशन. आता इथे जे गाडी जे जात आहे ती तिथे आता बघा खाली काय होत आहे, हीट एनर्जी निर्माण होत आहे. आता ह्या हीट एनर्जीमुळे काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. त्या कायनेटिक एनर्जीमध्ये तुमच्यामध्ये काय येणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये मोशन येणार आहे. मोशन म्हणजे तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलू शकणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी. बघा हे पांच